ज्येष्ठ कवि मंगेश पाडगावकरांच्या पार्थिवावर काही वेळापूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी 9 वाजता त्यांचं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. बालकाव्य ते प्रेमकवितांपासून सगळ्या नाट्यकाव्यापर्यंत कवितांच्या जगात वावरताना सारं आयुष्य साहित्यासाठी वाहून घेतलेल्या या कवीच्या जाण्यानं साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत वेंगुर्ल्यात त्यांचं बालपण गेलं. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत या भाषा विषयांमध्ये एम ए केलं. रुईया महाविद्यालयात प्राध्यापकी करता कवितांच्या जगात मुसाफिरी करणाऱ्या या कवीचा पहिला काव्यसंग्रह 50च्या दशकात धारा नृत्य हा प्रसिद्ध झाला. त्यानंतर विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर या त्रिकुटांना मराठी कविता गावोगावी पोहोचवण्यासाठी आयुष्य वेचलं. राज्यातला सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण त्यांना देण्यात आला. याशिवाय पाडगावकरांना साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कारही देण्यात आले. तसंच पद्मश्री पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं. शेक्सपियरला मराठीत आणणारा, मराठी कवितेला प्रयोगशील बनवणारा महाराष्ट्राचा लाडका कवी काळाच्या पडद्याआड गेल्यानं साहित्याचं आणि मराठीचं मोठं नुकसान झाल्याची भावना साऱ्या राज्यात व्यक्त होतीये. जगताप विजयी झालेत. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या जागेच्या निकालात भाई जगताप यांचा निसटता विजय झाला. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या प्रसाद लाड यांना 56 मतं मिळाली तर भाई जगताप यांना 64 मतं मिळाली. अपेक्षेप्रमाणे मुंबई पालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेचे उमेदवार रामदास कदम यांना 86 मतं मिळाली. विशेष म्हणजे पराभव झाल्यावर प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. त्यामुळे भाजपची पहिल्या पसंतीची मतं लाड यांच्या पारड्यात पडल्याचं स्पष्ट होत आहे. मतदानादिवशी भाजप शिवसेनेच्या मतदारांमधल्या दुराव्याच्या बातम्या सर्वत्र प्रामुख्यानं आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर लाड यांची प्रतिक्रिया महत्वाची मानली जाते. कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार महादेवराव महाडिक यांना 63 मतांनी धुबी पछाड दिला. तब्बल 3 वेळा विधान परिषदेची निवडणूक जिंकणाऱ्या महादेवराव महाडिक यांना चमत्कार होईल असं वाटत होतं, पण तसं काही घडलंच नाही. विधान परिषद निवडणुकीत अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे अरुण जगताप यांचा 66 मतांनी विजय झाला तर त्यांना 243 शिवसेनेचे शशिकांत गाडे यांना 177 मतं मिळाली. काँग्रेसचे जयंत ससाणे यांनी सुरुवातीला बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र अर्ज मागे घेण्याची मुदत उलटून गेल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला होता. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलाय. जळगाव दिवाणी न्यायालयामध्ये त्यांनी खटला दाखल केला. खडसे यावेळी स्वतः हजर होते. आमदार गुलाबराव पाटील यांनी कोणतेही पुरावे नसताना पॉली हाऊसचं अनुदान एकाच दिवशी लाटलं, तसंच मुक्ताईनगर सूतगिरणीसाठी 161 कोटी रुपये अनुदान घेतल्याचा आरोप केला. वास्तविक सूतगिरणीसाठी फक्त 20 कोटींचं अनुदानच मिळालं असताना पाटील यांनी बेछूट आरोप केल्यानं जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा दाखल केल्याचं खडसेंनी म्हटलं. सांगली जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता यावर्षीही कायम आहे. सध्या जिल्ह्यातील 33 गावं, 224 वाड्या, वस्त्यांवर 86,000 लोकांना 41 टँकर्सनं पाणी पुरवलं जात आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मग भर उन्हाळ्यात काय होईल हा विचार करूनच तोंडाचं पाणी पळत आहे. पाण्याअभावी खरीप वाया गेला आणि रब्बीचीही तीच अवस्था दिसतेय. जत तालुक्यात तर परिस्थिती भीषण आहे. टँकरच्या अवतीभोवती पाण्यासाठी भयंकर गर्दी होतीये, पण पाणी कमीच पडतंय. राज्यातील दुष्काळी परिस्थिती हिवाळ्यातच डोकं वर काढतीये, मग उन्हाळ्यात काय होईल याचा विचार न केलेलाच बरा. येवल्यातही पाण्यासाठी वणवण करावी लागते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातलं पाणी मुदतीआधीच संपलं, त्यामुळे शहराला आता 8 ते 10 दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय. 4.5 महिने पुरणारं पाणी 3.5 महिन्यातच संपलं, त्यामुळे पालिका प्रशासनानं आसपासच्या परिसरातील विहिरी अधिग्रहित केल्या आणि त्या विहिरींमधलं पाणी शहराला पुरवलं जात आहे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीचं उस्मानाबादमध्ये स्वागत करण्यात आलं, मात्र यातली किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असा प्रश्न शेतकऱ्यांनीच विचारलाय. शिवाय मदत करण्यास उशीर झाल्यानं काही शेतकऱ्यांमध्ये अजूनही नाराजीच आहे. उशिरानं का होईना केंद्रानं मदत जाहीर केली आहे, पण ही मदत राज्यातल्या प्रत्येक पीडित शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार असा सवाल केला जातोय. जालन्यातल्या शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारलाय. याआधीही केंद्रानं राज्याला 920 कोटींची मदत दुष्काळ निवारणासाठी जाहीर केली होती, पण अजून खरीपाचीच मदत शेतकऱ्यांत पोहोचलेली नाही. मग ही मदत कधी मिळणार अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांच्या दरात वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भीक मांगो आंदोलन केलं. परभणीत हे आंदोलन करण्यात आलं. शिवाजी चौकातून विविध मार्केट्समध्ये जाऊन किरकोळ व्यापारी आणि नागरिकांकडे आंदोलनाची भीक मागितली. या आंदोलनात जमलेले पैसे मुख्यमंत्री निधीत जमा केले जाणार आहेत. हे वाढीव दर कमी केले नाही तर स्वाभिमानीचं हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. दलित वस्तीपर्यंत रस्ता नेण्यासाठी ग्रामपंचायतीनं एखाद्याची खासगी जमीनच पळवली आहे. हा प्रकार घडलाय रत्नागिरीतल्या निवळी ग्रामपंचायतीत. रस्ता करण्यासाठी मूळ मालक असलेल्या मंगेश सावंत यांच्या संमतीची एक दोन नव्हे तर तीन तीन प्रतिज्ञापत्र खोटी करत ग्रामपंचायतीनं कुठल्याच परवानगीशिवाय गावातला रस्ता बांधलाय. प्रतिज्ञापत्र देताना लिहिता वाचता येणाऱ्या मंगेश सावंत यांचा अंगठा लावून ही खोटी संमतीपत्र तयार केली गेली आहेत. हा सारा प्रकार उघड झाल्यानंतर ग्रामपंचायत मूक गिळून गप्प बसली आहे. समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांच्या भोवतीचा फास आवळत चालला आहे. सीबीआयनं मोतेवार यांच्या निवासस्थानासह कार्यालयांवर छापे टाकले. सीबीआयचे 300 कर्मचारी छाप्याच्या कारवाईत सहभागी झाले होते तर मोतेवार यांच्या विरोधात पुण्यामध्ये 2 गुन्हे दाखल झाले असून या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. ही माहिती सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली आहे. या गुन्ह्यांमध्ये गुंतवणूकदार देखील तक्रार देण्यासाठी पुढे येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते. मोठ्या प्रमाणात विदेशी आणि गावठी मद्य जप्त केले जाते. भंडाऱ्यातही मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य आणि गावठी मद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या मोहफुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह 9 लाखांचा माल जप्त केलाय. ही अवैध वाहतूक दारूबंदी असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. नववर्षाच्या पार्ट्यांमधून करमणूक कर विभाग माल होणार आहे. पुण्यामध्ये करमणूक कर विभागाला नववर्षाच्या पार्ट्यांमधून आतापर्यंत 35 लाखांचं उत्पन्न मिळालंय. येत्या 2 दिवसात हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या पार्ट्यांसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यात आतापर्यंत 80 पार्टी आयोजकांनी करमणूक कर विभागाची परवानगी घेतली आहे. नववर्षाच्या पार्टीत करमणुकीचे कार्यक्रम ठेवले आणि त्याला तिकीट लावलं तर आयोजकांना त्यावर कर भरावा लागतो. करमणूक कर बुडवून पार्टी आयोजित करणाऱ्यांवर कारवाईसाठी 22 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली ही भरारी पथकं काम करतील. 31 डिसेंबरला रात्री ही भरारी पथकं पार्ट्यांमध्ये जाऊन तपासणी करणार आहेत. मल्टीप्लेक्स बांद्र्यामध्ये आहे, तिथं बरेच पिक्चर लागले, तुम्हाला कोणता बघायचा आहे? हा प्रश्न एखाद्यानं व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर विचारला तर सावधान रहा, एक मोठा मृत्यूचा सापळा रचला जातोय. 31 पार्ट्यांमध्ये तरुणाईला नशेच्या आहारी ढकलण्यासाठी कोडवर्ड वापरून मृत्यूची तस्करी केली जाते. 31 स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे, अशीच तयारी करत आहेत हे मृत्यूचे सौदागर. न्यू इयर पार्टी करणाऱ्या तरुणांची शिकार करण्यासाठी ते जाळं विणतायत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, स्काईप, हाईक अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर चॅटिंग करून अंमली पदार्थ विकण्याची त्यांची खटपट सुरू आहे. पण हे करताना पोलिसांनाही चकवा द्यायचा असतो आणि त्याचसाठी ते वापरतात नवनवे कोड वर्ड आणि त्यासाठी वापरले जात आहेत हिरो हिरोईन्सची नावं. नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरही सज्ज झालेत. वातावरणात गारवा पसरला असताना 31 गरमागरम बेत आखले जात आहेत. कोल्हापूर म्हटलं की आठवतो तो तोंडाला पाणी आणणारा तांबडा पांढरा रस्सा. नॉनव्हेज खवय्यांसाठी ही खास पर्वणी, त्यामुळे मटण विक्रेत्यांनी 31 डिसेंबरची गरज लक्षात घेऊन बकरी आणि बॉयलर कोंबड्यांची मोठी ऑर्डर दिली आहे. मात्र त्या दिवशी नेमका मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आल्यानं अनेक जण नाराजही झाले. पर्यटनाच्या दृष्टीनेही कोल्हापूर हॉट डेस्टिनेशन ठरतंय. गोवा आणि कोकणानंतर पर्यटकांची पावलं कोल्हापूरकडेच वळत आहेत. वाईन कॅपिटल असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या वायनरीत पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. इथं संध्याकाळ घालवण्यासाठी मुंबई पुणेच नव्हे तर देश परदेशातूनही अनेक पर्यटक हजर झाले. ते कुठे युरोप अमेरिकेत नाही तर नाशिकमधल्या सुला वायनरीत सेलिब्रेशन होत आहे. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सारेच जण नाशिकच्या या वायनरीत एन्जॉयमेंट करत आहेत. अनेक जण वाईन टेस्टिंग आणि वाईन मेकिंग विषयी माहिती घेत आहेत तर बरेच जण द्राक्ष मळ्यात छायाचित्र काढण्यात मग्न आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यातल्या किमान 25 वायनरी सज्ज झाल्या आहेत. अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं आयोजित केलेल्या 3 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. 27 डिसेंबरला सुरू झालेल्या या प्रदर्शनाला 3 दिवसात राज्यभरातील 6 लाखांवर शेतकऱ्यांनी भेट दिली. 3 दिवसांमध्ये या प्रदर्शनातून 1 कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल बियाणं आणि कृषी अवजारांच्या विक्रीतून झाली आहे.
राज्यामध्ये नाशिक जिल्हा हा रेशन घोटाळा आणि त्याबाबतच्या पहिला मुक्का गुन्ह्यामुळे चांगलाच गाजतोय. त्यातच आता सुरगाणा धान्य घोटाळ्यात पोलिसांनी चार्जशीट दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. या घोटाळ्यात नाशिक जिल्ह्यातले तब्बल 16 कर्मचारी आणि अधिकारी निलंबित झाले आहेत. त्यानंतर यातील अनेकांना परत सेवेत सामावून घेण्यात आलंय. धुळ्यात अवैध दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकातील 5 पोलीस भाजलेत. केमिकल पडल्यानं हे पोलीस भाजले. धुळ्यातील शिरूर जवळची घटना आहे. यापैकी माळी नावाचे पोलीस हवालदारांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे पथक शिरूर परिसरात नदीत कारवाई करत असताना दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दल हादरलंय. महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील वडवली गावातल्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. काशीनाथ महादू पाटील उर्फ काशीनाथ बाबा असं या भोंदूबाबाचं नाव आहे. आपल्याला अघोरी विद्या येत असल्याची बतावणी करून तो महिलांचं लैंगिक शोषण करत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या भोंदूबाबाचा पर्दाफाश करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. डान्सबारच्या नादापाई 2010 झालेल्या एका 12 वर्षाच्या मुलाच्या अपहरण नाट्यावरून अखेर पडदा उठलाय. अथक परिश्रमानं 24 डिसेंबर 2015 रोजी सापळा रचून ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 4 अधिकाऱ्यांनी यातल्या 2 आरोपींना अटक केली आहे. भूषण मेंगळ आणि भूषण कराळे अशी त्यांची नावं आहेत. त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. कल्याणच्या कर्णिक रोड परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी झाली आहे. चोरट्यांनी घर फोडून 14 तोळे सोनं आणि 6 तोळे चांदी लंपास केली. धक्कादायक बाब म्हणजे एवढा मोठा गुन्हा घडूनही तब्बल 4 तासांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. चोरी करायला जाताना आणि परत जातानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. परभणीच्या पाथरीतल्या गर्भवती महिलेवरील सामूहिक बलात्कार आणि दरोडा प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी 3 आरोपी प्रत्यक्ष बलात्कारात सहभागी असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. या 3 आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील 4 आरोपी 18 ते 21 या वयोगटातील आहेत. तुंगारेश्वर अभयारण्यात शिकारीसाठी सापळा लावून बसलेल्या टोळीला जाळ्यात अडकवण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांना यश आले. या कारवाईत 7 अटक करण्यात आली असून 13 फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांकडून 2 रायफल्स, जिवंत काडतूस आणि हत्यार हस्तगत करण्यात आली आहेत. नॅशनल पार्कचे सहाय्यक वनसंरक्षक उदय चंद्रकांत ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर जीवन व्यतीत करावं लागत असलेल्यांना जुने कपडे आणि चादरी देण्याच्या झी मीडियाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. रेड क्रेसेंट ऑफ इंडिया या संस्थेनं झी मीडियानं दाखवलेली बातमी पाहून दादर परिसरातल्या गोर गरीब लोकांना मदत केली आहे. जवळपास 300 ब्लँकेट्स या संस्थेनं गरजू लोकांना देऊ केल्या आहेत. 16 पार्ले महोत्सवातल्या 10 दिवसाचं मुख्य आकर्षण होतं ते समूह नृत्य. लहानग्यांचं त्यांच्या पालकांनी या नृत्य स्पर्धेत भाग घेतला तर गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या शॉर्ट फिल्म महोत्सवालाही यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. जे जे कला महाविद्यालयातल्या 1994 माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एन्थ्राल ग्रुप आर्ट शोचं आयोजन कुलाबा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात केलंय. यात जीवनरंग, भारतीय संस्कृती आणि प्रकाश या 3 संकल्पनांवर आधारित विविध पेंटिंग्स कलाप्रेमींना पाहायला मिळणार आहेत. 1 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजप खासदार साबळे यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची गुंडगिरी आणि दरोडेखोर वृत्ती पराभूत होईल असं सांगत खासदारांनी उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा दावा खासदार साबळेंनी केलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं खासदारांच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. भाजपला जनताच धडा शिकवेल असा दावा राष्ट्रवादीनं केलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.